श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आहे भोगी 14 जानेवारी आणि भोगी सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भोगीचे उपाय आपण व्हिडिओवर दाखवलेले आहेत, ते तुम्ही नक्की आवर्जून करा ही नम्र विनंती। कारण भोगीला असं म्हणतात, जे मी काही उपाय सांगितले आहेत त्याने आपल्या मागचे भोग सरायला म्हणजे भोग संपायला खूप मदत होते। अजून एक गोष्ट, आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलते की मला एक काल ताई किंवा दादा यांचा कमेंट आला होता की ताई या खुर्चीवर नका बसू, जसं पहिलं बसत होतात तसं बसा। हे बघा, आता ही खुर्ची मला आशीर्वाद रूपी मिळाली आहे माझ्या बहिणीकडून, हे तुम्हालाही माहिती आहे। मला काही अशी खुर्चीची लालच नाही। इथं दोन्हीकडे आपण छान असं स्वामींना बसवलेलं आहे आणि मध्ये ही खुर्ची तिने दिली म्हणून मी याच्यावर बसत आहे। मात्र आज मला आवर्जून सांगा, जर तुम्हाला कुणालाही आवडत नसेल, मी जमिनीवरही बसून व्हिडिओ केले तरी मी कधी बदलणार नाही। मी कुठेही बसू दे, मी तुमच्या सर्वांसाठी आहे अशीच राहणार आहे। माझं मन, माझं तुमच्यासाठीची तळमळ धडपड आहे अशीच राहणार आहे। त्यामुळे तरी कुणालाही आवडत नसेल की मी याच्यावर बसून व्हिडिओ करावेत, मला अवश्य सांगा, मी उद्यापासून माझ्या पहिल्या जागेवर बसून मी व्हिडिओ करेन। कृपया या गोष्टीचं प्रत्येकाने मला उत्तर द्यावं ही अपेक्षा फार शब्दात लिहू नका। हो चालेल, नाही चालणार एवढं उत्तर दिलं तरी चालेल। चला, आता उद्या आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीचा अगदी शेवटचा आजचा उपाय म्हणजे उद्या तुम्हाला 14 दीपदान करायचे आहेत आणि त्या दीपदानाचे अत्यंत सारे असे महत्त्व आहे, म्हणून तुम्हाला हे दीपदान अगदी नक्की करायचे आहेत। आता 14 दिवे तुमची परिस्थिती असेल पितळेचे घ्या, नसेल स्टीलचे घ्या, मातीचे घ्या किंवा सरळ कणकेचे तयार करा, कोणतेही करा। कणकेमध्ये मीठ हळद काहीही न घालता साधे दिवे तयार करा। जसे मोदकाला आपण उकड देतो तशी त्याला उकड द्या, म्हणजे ते दिवे चांगले घट्ट बनतात। आणि तुम्हाला अशा प्रकारे 14 दिवे तयार करायचे आहेत, कुठलेही घ्या, सांगितल्याप्रमाणे स्टील, माती, पितळ किंवा कणकेचे जे तुम्हाला उपलब्ध असतील ते घ्या। ताजी कणिक मळायची, मीठ घालायचं नाही आणि रात्रीची फ्रीज मधली वगैरे वापरायची नाही, इतकीच अट आहे। उलट कणकेचे बनवलेत किंवा मातीचे जास्त चांगले आहे, इच्छापूर्तीसाठी एकदम चांगले असतात ते। आता 14 दिवे तयार केल्यानंतर त्या प्रत्येकामध्ये तिळाचे तेल तुम्हाला घालायचे आहे। आता ताई, आमच्याकडे तिळाचे तेल नाहीये, मग काय करू, तूप घाला, कोणतं असेल ते तेल घाला आणि प्रत्येक दिव्यामध्ये चिमूट चिमूट तीळ घाला। तिळाचं तेलच घातलं असेल तर तीळ घालण्याची आवश्यकता नाहीये, पण जर दुसरं कोणतं तेल वापरत असाल तर प्रत्येक दिव्यात एक एक चिमूट पांढरे तीळ तुम्हाला घालायचे आहेत, लक्षात घ्या। आता सगळे दिवे देवासमोर बसून प्रज्वलित करून घ्यायचे। सगळ्यात पहिला दिवा आपला देवासमोर ठेवायचा। तुम्हाला शक्य असेल प्रत्येक दिव्याला चिमूटभर अक्षतांचं आसन द्या, ते जास्त चांगलं राहील। पहिला दिवा आपल्याला देवासमोर लावायचा आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की हे संपूर्ण वर्ष, संक्रांत ते पुढची संक्रांत, मला खूप चांगले जाऊ दे, सुखासमाधानाचे जाऊ दे आणि जे काही माझ्या आयुष्यात सुख दुःख जे काही आहे ते मी स्वीकारले आहे आणि त्याबद्दल आभार की मला तुम्ही आजचा दिवस दाखवला आहे। माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद, असा पहिला दिवा लावायचा आहे। दुसरा दिवा आपल्याला उंबऱ्यात म्हणजे दारामध्ये लावायचा आहे। दिव्याची वात आपल्याला बाहेरच्याच दिशेला करायची आहे, घराकडे करायची नाही, असा दुसरा दिवा आपल्याला दारामध्ये लावायचा आहे। तिसरा दिवा खास पितृंसाठी म्हणजे पितृ प्रसन्न करण्यासाठी, दक्षिणेला दिव्याचे तोंड करून वात येईल अशी कुठेही लावा, दक्षिणेकडे तोंड आले पाहिजे, असा तिसरा दिवा लावायचा आहे। प्रत्येक दिव्याला आसन, प्रत्येक दिव्याला हळद कुंकू, प्रत्येक दिव्याची पूजा झाली पाहिजे। प्रत्येक दिव्याला असेल तर एक फूल वा, नसेल तर किमान हळदी कुंकू प्रत्येक दिवा प्रज्वलित केल्यावर तुम्हाला लावायचा आहे। पितृंसाठी ओम पितृदेवताभ्यो नमः हा मंत्र 1-2 वेळा म्हणा, 1 मिनिटभर म्हणा आणि पितृंसाठी हा दिवा लावायचा आहे। ह्याच्या पुढचा दिवा जो तुम्हाला लावायचा आहे तो आपल्या तुळशीपाशी लावायचा आहे। तुळशी मातेला चिमूटभर अक्षतांचं आसन द्यायचं, दिवा लावायचा आणि तुम्हाला आपल्या आयुष्यात भरभराट होऊ दे, तुलसी मातेचे आभार मानायचे आहेत आणि तिच्याकडे प्रार्थना करायची आहे। त्याच्या पुढचा दिवा तुम्हाला लावायचा आहे म्हणजे 5वा दिवा।
आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. आवळा कोणता? तर ज्याचा आपण मोरावळा बनवतो, जो औषधी आवळा असतो, त्याच्यामध्ये विष्णूचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून धनप्राप्ती वर्षभर चांगली राहावी म्हणून आपल्याला हा दिवा आवळ्याच्या झाडापाशी लावायचा आहे. त्याच्या पुढचा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. बेलाच्या झाडावर शंकर भगवानांचा वास असतो, त्यामुळे शंकर भगवानांना प्रसन्न करून घेण्यासाठी अर्थातच आपल्याला बेलाच्या वटवृक्षाखाली हा दिवा लावून बेलाच्या झाडाला नमस्कार करून भगवान शंकरांचे स्मरण करायचे आहे. आता पुढचा दिवा कळंबाचे झाड बऱ्याच कमी जणांकडे असू शकतं. हे झाड नसेल एखाद्या दुसऱ्या म्हणजे आंब्याच्या झाडाखाली लावलात तरी चालेल, मात्र कळंब्याचं झाड जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला दिसेल. जर ते असेल तर अवश्य कळंबाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. पुढचा दिवा पिंपळ झाडाखाली. पिंपळामध्ये स्वतः श्रीकृष्ण वास करतो, अनेक देवी देवता वास करतात, त्याशिवाय पितृ पण वास करतात, त्यामुळे पुढचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावून प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर शिवमंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिराच्या इथे जाऊन शिवपिंडीच्या इथे शिवपिंडीच्या वरती कधीही दिवा लावायचा नाही, शेजारी समोर असा दिवा लावायचा. आणि तुम्हाला त्याच्या पुढचा दिवा एक पाण्यात लावायचा आहे. वाहतं पाणी असेल उत्तमच, वाहत्या पाण्यापाशी दिवा लावा किंवा पाण्यात सोडलात तरी चालेल. अन्यथा घरातच एक ताटली घ्या आणि त्या ताटात भरपूर पाणी ठेवा आणि त्याच्यावर एक दिवा लावा. म्हणजे जास्त करून प्रवाहित पाण्यामध्ये लावायचा. पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी सिटीमध्ये राहतात आणि त्यांना पाण्यापाशी जाणे शक्य नसतं, त्यांनी अवश्य घरातच पाण्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करा. किंवा सरळ तुमची पाण्याची टाकी असेल त्याच्यावर एक दिवा लावलात, व्यवस्थित तांबडात वगैरे लावा, नाहीतर टाक्या प्लॅस्टिकच्या असल्या तर जळण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर तुम्हाला एक जो दिवा आहे तो पाण्यात म्हणजे नदी तलाव मी तुम्हाला सांगितला. त्याच्या पुढचा दिवा अशोकाच्या वृक्षाखाली लावायचा आहे. अशोकाचे वृक्ष म्हणजे दुःख हरण करणारे वृक्ष. अशोक, शोक म्हणजे काय तर दुःख. म्हणून पुढचा दिवा तुम्हाला दुःख नष्ट करण्यासाठी अशोकाच्या वृक्षाखाली लावायचा आहे. शक्य झालं तर तुम्ही उद्याच्या दिवशी अशोकाचं झाड तुमच्या जर पुढच्या दारामध्ये अंगणामध्ये जागा असेल उजव्या हाताला नक्की आणून लावा आणि त्याच्याखालीच तुम्ही हे दिवा प्रज्वलित करा. अशोकाचे वृक्ष जसे जसे वाढेल तशा तशी तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर भरपूर उन्नती होण्यास मदत होते. त्याच्या पुढचा जो 13वा दिवा आहे तो तुम्हाला गोशाळेत म्हणजे गोठा, गायींचा गोठा जिथं असतो तिथं जाऊन लावायचा आहे. घेताना लावताना लक्षात घ्या की गायीला कुठे इजा होऊ नये, भाजू नये, अशा लांब ठिकाणी लावायचा आहे. गोमातेला वंदन करायचं आहे. आणि तुम्हाला अगदी शेवटचा 14वा दिवा म्हणजे वडाच्या झाडाला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. वडाच्या झाडाची आपण जशी वटवृक्षाची पूजा करतो त्याप्रमाणे उद्या दिवा लावून हळद कुंकू वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या झाडाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. असं काही नाही की क्रमानुसार दिवे लावायचे, पण सगळ्यात पहिला दिवा देवाला, दुसरा उमऱ्यावर, तिसरा तुळशीला, चौथा पितृंना आणि त्यानंतर जसे तुम्हाला जमतील तसे दिवे तुम्ही लावू शकता. कधी लावायचे? शक्यतो सांगते 5 ते 7 संध्याकाळी, नसेल वेळ सकाळी लावले तरीही चालेल. दुपारी 12 दरम्यान लावणे टाळा. संध्याकाळी 5 ते 7, सकाळी तुम्ही 10 कधीही लावू शकता हे दिवे. आता घरातले जे दिवे आहेत, बाकीचे तर कुणीही घेऊन जाईल किंवा तिथेच राहतील, घरातले जे दिवे आहेत ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे किंवा एखाद्या झाडाखाली मंदिराच्या इथे ठेवून यायचे, म्हणजे ते कुणीही वापरेल किंवा त्याचे विसर्जन होईल. अशा प्रकारे 14 दिव्यांनी सगळे देवी देवता प्रसन्न होऊन आपलं वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही न विसरता हे 14 दिवे लावायला उद्याच्या दिवशी विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.